सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 114वा पदवी प्रदान सोहळा येत्या शुक्रवारी पार पडतोय. ह्या समारंभासाठी यंदा पहिल्यांदाच पायघोळ गाऊन आणि टोपीला फाटा देत विद्यापीठ प्रशासनानं याऐवजी पांढरा कुर्ता आणि झब्बा असा गणवेश दिलाय. मात्र या गणवेशावर पुणेरी पगडी घालायची की फुले पगडी यावरून वाद निर्माण झालाय. या गणवेशात फुले पगडीचा समावेश असावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली, परंतु सगळा पडदा टाकत विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या गणवेशात पगडी समाविष्ट नसल्याचा खुलासा केला. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांचा विरोध मावळला नाहीये. विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यातल्या सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान पुणेरी पगडीऐवजी फुले पागोट घालूनच करण्यात यावा या मागणीवर काही विद्यार्थी संघटना आग्रही आहेत. त्यांनी पुणेरी पगडीच का वापरावी, त्या ठिकाणी फुले पगडी घालावी, फुल्यांचं पागोटं घालावं, किंवा जो जगाने मान्य केलेलं आहे तीच टोपी कंटिन्यू करावी. अन्यथा जर ते विद्यापीठाने ऐकलं नाही तर उद्या तो कार्यक्रम होऊ घातलाय, मग आम्ही त्या पगडीचं पुणेरी पगडीचं विद्यापीठ आवारात दहन करू आणि ती पगडी गाढवांना घालून पुणे विद्यापीठ आवारात ती गाढवं फिरू. विद्यापीठानं हा बदल केला नाही तर शुक्रवारी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं दिलाय. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीवर विद्यापीठ प्रशासनानं मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पदवी प्रदान समारंभातील विद्यार्थ्यांच्या गणवेशामध्ये पगडीच नसल्याचा उल्लेख विद्यापीठ प्रशासनानं केलेला आहे आणि या वादावरती पडदा टाकला आहे. मात्र दुसरीकडे या समारंभासाठी येणाऱ्या मान्यवरांना फुले पागोटं देऊनच गौरवण्यात यावं अशीही मागणी जोर धरू लागली आहे, ज्यावर विद्यापीठ प्रशासनाने कुठलाही खुलासा किंवा कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. तर ह्या विषयावर विद्यापीठानं शिक्षण दिलं पाहिजे असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ठरवलंय. मला वाटतं पुणे विद्यापीठाने शिक्षण दिलं. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या या पदवी प्रदान सोहळ्यात 1,00,000 अधिक पदव्या दिल्या जाणार आहेत, जी नक्कीच दखल घेण्यासारखी बाब आहे. मात्र ह्याची चर्चा होण्याऐवजी सध्या पगडीच्या वादाची चर्चा जास्त रंगली आहे. अश्विनी पवार, झी मीडिया.